नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भंडाऱ्यात IPL सट्टा अड्ड्यावर LCB ने टाकली धाड, रेस्टॉरंट मालकाला केली पोलिसांनी अटक. मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करून करण्यात आली ईद साजरी, कामठीमध्ये बघायला मिळाला मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह. आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदीला नागरिकांची पसंती, सोने चांदीच्या कमी झालेल्या भावांमुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद. आता सविस्तर वृत्त. भंडारा जिल्ह्यातील करडी येथील एका रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या IPLच्या सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातलाय. तर या छाप्यात पोलिसांनी रेस्टॉरंट मालकाला मुद्देमालासह अटक केली आहे. करडी येथे एका IPLच्या सट्ट्यावर छापा टाकून रेस्टॉरंटच्या मालकाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री केली. अविनाश केशव बावनकर असे अटक करण्यात आलेल्या रेस्टॉरंट मालकाचे नाव आहे. अविनाश याची करडीत अविनाश रेस्टॉरंट आहे. येथून अविनाश हा तुमसर येथील शेखर उर्फ सोनू अग्रवाल याच्या सांगण्यावरून IPLच्या क्रिकेट मॅचवर पैशाची बाजी लावून नागरिकांकडून पैसे घेऊन आकडे उतरवित होता. या मिळालेल्या माहितीवरून भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अविनाश बावनकर याच्या ताब्यातून 2 मोबाईल हँडसेट, IPLची आकडे लिहिलेली पट्टी व साहित्य, रोख 2350 रुपये असा मुद्देमाल ताब्यात घेतला. अविनाश विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून पोलीस शेखर उर्फ सोनू अग्रवाल याचा शोध पोलीस घेत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, पोलीस कर्मचारी सुधीर मडामे, धर्मेंद्र बोरकर, नितीन महाजन, हरिदास रामटेके, नंदकिशोर मारबते बावणे यांनी केली. यामध्ये दिनांक 30/4/22 रोजी PSM तुमच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत आहेत. त्यांना माहिती मिळाली की करडी हद्दीमध्ये अविनाश केशव बावनकर IPLचा सट्टा घेत आहे. यावरून तुमची राजकुमार आणि बाकी सर्व टीम त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळी त्याचा मोबाईल पकडण्यात आला त्यामध्ये दिल्लीवरती यामध्ये 12,000 साहित्य आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. काही कॅश आहे, मोबाईल आहे. यामध्ये पुढे चौकशी त्याची केली असता त्याने शेखर सुनू अग्रवाल सर याच्याकरता तो IPLचा सट्टा घेत होता आणि सर्व जे काही पैसे मिळत सुनू अग्रवाल यांना देत होता त्यामध्ये अविनाशला अटक करण्यात आलेला आहे. सुनू अग्रवालसाठी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा भारत पवार समाज संघटनेच्या नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व 20 संघटनांची संयुक्त बैठक कुकडे लेआउट नागपूर येथे पार पडली आहे. यावेळी नागपूर जिल्ह्यातील 150 अधिक पदाधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा भारतची जिल्हा कार्यकारिणी देखील यावेळी घोषित करण्यात आली. नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी सर्व संघटनांची बैठक पार पडली. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष मुरलीधर टेंबरे, भोयर महासंघाचे अध्यक्ष डॉ ND राऊत, राष्ट्रीय पवार महासभेचे उपाध्यक्ष मोतीलाल चौधरी यांची प्रमुख भूमिका होती. बैठकीत पाहुणे आणि न्यायाधीश अशा व्यक्तींच्या नावांची यादी समाजाकडून मागविण्यात आली होती, ज्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे प्रश्न सोडविता येईल. त्यामध्ये संस्थेचे सर्वाधिक पदाधिकारी पवार समाज संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज रहांगडाले यांची निवड करण्यात आली.
ते नागपूर जिल्हाध्यक्ष। या प्रक्रियेत नागपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, महासभेचे कोषाध्यक्ष श्रावण फरकाडे, जनसंपर्क सचिव एस एम पारधी, महासंघाचे मधुकर चोपडा, महासभा सदस्य श्रीमती उषा पटेल, पश्चिम नागपूरचे कौशिक चौधरी आदी उपस्थित होते। यापुढील काळात नागपूर जिल्ह्यातील कौटुंबिक, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, न्यायिक अशा सर्व समस्या सोडविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची ग्वाही नवनियुक्त अध्यक्षांनी दिली। शेखर रांगडाले व संपूर्ण टीमचे आभार मानले। तर यावेळी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा भारतची नागपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज आंब्याची सुरेख आकर्षण रचना करून बाप्पांच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे। पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षय तृतीयानिमित्त आंब्याचा महानैवेद्य दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाला दाखवण्यात येतो। हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण अनाथाश्रम, वृद्ध आश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे। आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती। हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी अनेकांचे मोबाईल सरसावले होते। आंबा महोत्सव निमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशाताई खाडीलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला। त्यानंतर सकाळी 8 ते 12 गणेश याग, दुपारी 12:36 भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री 9 अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे। जय गणेश। आज अक्षय तृतीया, सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आता या ठिकाणी पहाटे आता स्वराभिषेकाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे। प्रख्यात गायिका आशाताई खाडीलकर यांची स्वरपूजा ही गणरायांसमोर या ठिकाणी सादर होणार आहे। यानंतर 8 गणेशाग, त्यानंतर 12:36 इथे एक अद्वितीय बाप्पांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणि देवी शारदा आणि भगवान श्री गणेश यांचा विवाह सोहळ्याचा हा आजचा मुहूर्त आहे आणि तो आज दुपारी या ठिकाणी मोठ्या दिमागात संपन्न होणार आहे। आपण अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध देसाई आंबेवाले यांचे संचालक श्री मंदार देसाई यांच्या वतीने बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य आज अर्पण करण्यात आलेला आहे आणि आत्ता ब्रह्मस्पती सुप्त अभिषेकाने आपण पाहताय बाप्पांना तो सुरू आहे। भक्तांनी आपल्या माध्यमातून बाप्पांच्या महादर्शनाचा लाभ घ्यावा। आज अक्षय तृतीयेनिमित्त मंदिराला अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट आपण केलेली आहे आणि हा जो आंब्यांचा महानैवेद्य आज अर्पण केलेला आहे तो उद्या पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमधील रुग्णालयांना, वृद्धाश्रमांना, अनाथालयांना, दिव्यांग व्यक्तींना आणि गणेश भक्तांना आपण वाटणार आहोत। धन्यवाद। जय गणेश। आज आंब्यांची आरास केली आहे अक्षय तृतीयेच्यामध्ये। खूपच बाप्पाचा मनमोहक रूप दिसत आहे। त्याचबरोबर स्वराभिषेक चालू आहे ते पण सकाळीची खूप प्रसन्न सुरुवात झाली आहे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी। नागपूर जिल्ह्यातील कामठी शहर मध्ये शेकडोच्या संख्येत मुस्लिम समाजातील लोकांनी ईदगाह मैदान व मस्जिद जाऊन ईद उल फित्रची नमाज अदा करत ईद हर्षोल्लासात साजरी करण्यात आली आहे। कामठी येथे ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। तर एक दुसऱ्याला गळे मिळवत ईदच्या मुबारकबाद देण्यात आल्या। यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा आमदार टेकचंद सावरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, माजी नगर परिषद उपाध्यक्ष ऐफाज अहमद व भारत सरकार अल्पसंख्याक आयोग सदस्या सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते। तर पोलीस प्रशासनातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। देशात सर्व धर्म एकतेने ईद साजरी करावी असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले। पूरे महिनाभर रमजान जुलूस मनाया गया और आज रमजान ईद जो पवित्र पूरे विश्व में मानी जाती है, पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में, पूरे विश्व में आज रमजान ईद के इस पावन पर्व पर हर मुस्लिम परिवार और मुस्लिम परिवार के साथ रहने वाले सारे परिवार और पूरे विश्व के सारे तमाम भारतीय ईद के इस पावन पर्व पर
सभी हिंदू मुस्लिम भाई एक होकर रमजान मनाते हैं, ईद मनाते हैं। आज हम सब हर साल की तरह इस साल भी कामठी के इस पावन रब्बानी ग्राउंड पर ईद का त्यौहार मना रहे हैं। हिंदू मुस्लिम भाइयों का एकता का प्रतीक वैसे हमारे कामठी में महाराष्ट्र में रहा है और इसी दौर को लेकर आज हम सारे मुस्लिम और हिंदू भाई ईद की बधाइयाँ सब परिवार को दे रहे हैं। एक साथ मिलकर मजबूत भारत और मजबूत महाराष्ट्र निर्माण करने का काम हम करेंगे और अल्लाह सभी को सुखी रखे, संपन्न रखे, सभी के जीवन में मंगलमय हो, यही अल्लाह से मैं प्रार्थना करता हूँ। कामठी वासियों को, देशवासियों को ईद की, ईद उल फित्र की बहुत बहुत मुबारकबाद। ईद हमारे नबी ने, ये मोहब्बत का त्यौहार है, भाईचारे का त्यौहार है, मिलजुल के हम ईद भाईचारे से मनाते हैं। सभी देशवासियों को ईद की बहुत बहुत शुभकामनाएं। बस ये बस देश को, आज देश में भाईचारे की बहुत ज़रूरत है, मोहब्बत की ज़रूरत है। देश अपना टूटे जा रहा है और अलग अलग रास्ते पे बढ़ रहा है और हमारे नबी ने फरमाया है कि देश मोहब्बत से चलता है, ना कि कोई उससे चलता है। वीकेबी न्यूजसाठी कामठी येथून नितिन रावेकर यांची रिपोर्ट। साडेतीन मुहूर्त असलेल्यांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयाला नागरिक सोने चांदी खरेदीला फार महत्व देत असतात। या दिवशी श्रीमंतापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत काहीतरी सोनं अथवा चांदी खरेदी करत असतात। अक्षय तृतीयाचा मुहूर्त पाहून काही सराफ व्यापारी नागरिकांना स्कीम देखील देत असतात। युक्रेन रशिया युद्धामुळे सोने चांदीवर सतत भाववाढ होत होती, परंतु सध्याची परिस्थिती कमी झाल्याने सोनं चांदीवरचे भाव देखील कमी होताना दिसत आहे। यामुळे दागिने खरेदी करताना नागरिकांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळते। वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपूर जिल्ह्यातील जुना पोलीस स्टेशन हद्दीतील हैदरी चौक येथे आज दुपारी 12 सुमारास एका ट्रकच्या मागच्या चाकामध्ये एक गाडी आल्याने आजोबा व 3 नातू यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली। ट्रक आणि गाडीच्या अपघातात एका आजोबा व त्यांच्या नातूचा मृत्यू झाल्याची घटना जुना पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे। आजोबा रामदास वनकर वय 60 तर नातू त्रिशांत राकेश वनकर वय 3 यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला।
तर मृतकाची मुलगी दामिनी राकेश वनकर वय 45 वर्ष ही गंभीर जखमी आहे. हे तिघेही हुडकेश्वर नागपूर पिपळा फाटा गजानन नगर येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक आजोबा कामठी येथे मोतीबिंदूचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याकरता खासगी रुग्णालयात जात होते, तर रस्त्यात ही दुर्दैवी घटना घडली. अपघात होताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी ट्रकचे काच फोडले, तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. एक कुटुंब होतं ॲक्टिवा गाडीवर, त्याच्यामध्ये महिला होत्या दामिनी राकेश वनकर, राहणार पिपळा फाटा हुडकेश्वर, आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक मुलगा होता 3 वर्षाचा त्रिशांत राकेश बनकर, आणि एक रामदास परशुराम बनकर 60 वर्षाची समस्या. तिघंजण ॲक्टिवा गाडीवर, नागपाल डॉक्टर आहे, त्यांच्याकडे काही मोतीबंदी होती, त्यांची ट्रीटमेंट सुरू होती वाटते, त्याच्याकरता आले होते. आणि हे परत हैदरीकडे जाताना त्यांना पाठीमागून एका टिप्परनी धडक मारली आहे, त्याच्यामुळे तो अपघात झाला आहे. त्याच्यामध्ये हा त्रिशांत आणि ते 60 वर्षाची इसम यांची डेथ झाली आहे, आणि टिप्पर आणि टिप्पर चालक हे दोघंही आमच्या ताब्यात आहे. शांतता आहे, कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न नाही आहे. पुढील तपास सुरू आहे. नागपूर तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील सायंकाळी 6 वाजता 1 मे रोजी चोरीची घटना समोर आली आहे. रुकैया हमजात अफसद वय वर्ष 27 यांच्या घरातील सगळी मंडळी कुलूप लावून नमाजला गेले असता चोरट्यांनी घरात प्रवेश करून एकूण 22 तोळे सोनं आणि 28,000 रुपये असा एकूण 6,92,000 मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि CCTV आधारे 24 तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी दिली आहे. तहसील पोलीस स्टेशन हद्दीत तारीख 1 मेच्या रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास श्री रुकैया हमजा अफसर हे वय 27 वर्ष, राहणार टेक्निकल ट्रेडिंग पहिला माळा रेशमोळी द्वारी, हे सगळे घरातील पुरुष मंडळी घराला कुलूप लावून नमाजला गेलेले असताना संध्याकाळी 6 दरम्यान त्यांच्या घराचं कुलूप कडीकंड तोडून घरात चोरी झालेली होती. एकूण 22 तोळे सोन्याचे दागदागिने आणि 28,000 रुपये कॅश असा 6,92,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. पोलीस स्टेशन तहसीलचे DB पथक SI भवाळ, संजय दुबे SI दुबे, SI ठाकूर, पोलीस हवालदार कुसराम, संजय साहू, नाझीर शेख, सचिन नितनवणे आणि प्रशांत चचाने यांच्या पथकाने 24 तासाच्या आत यामधील प्राप्त CCTV फुटेजच्या आधारे संशयित इसमाचा शोध घेऊन त्याचं वाहन ताब्यात घेऊन आरोपी नामे फैजल खान वल्द अब्दुल कलाम वय 35 वर्ष, राहणार दिवानशाह तकिया लाल शाळेच्या मागे तहसील, याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातला चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यातील आरोपी जो आहे, ह्या आरोपीच्या भावाचं खेळण्यांचं दुकान या फिर्यादीच्या घराच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी येऊन त्याने 3-4 दिवस वारंवार थांबून रेकी करून त्याने बरोबर ते ओळखलं की 6:00 दरम्यान हे नमाजला जातात आणि त्यावेळेला त्याने ही चोरी केलेली आहे. ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात चढून महिलांना धक्काबुक्की करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेळे ठोकले आहेत. सचिन गायकवाड आणि रवी इस्माईल जाधव अशी या चोरट्यांची नावे असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गुजरातमधील रहिवासी असलेली महिला 1 मे रोजी अंबरनाथ स्थानकातून कर्जतकडे पती आणि मुलीसोबत जात होती. दुपारी 1:45 लोकलमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या मधल्या डब्यात ती आपल्या मुलीसमवेत चढत असताना गर्दीचा फायदा घेत रवी यांनी या महिलेच्या पुढे उभं राहून तिला गाडीत चढण्यास अडथळा निर्माण करत धक्काबुक्की केली. याचा फायदा घेत सचिन याने हातातील कटरने या महिलेच्या हातातील 1,00,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या कापल्या. मात्र त्या महिलेच्या बाजूला असलेल्या तिच्या मुलाने सचिन याला बांगड्या कापताना पाहून आरडाओरड केला. मात्र धक्काबुक्की करत दोन्ही चोरटे पळून गेले, तर CCTV हे चोरटे कैद झाल्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्यांना तत्काळ बेड्या ठोकल्या असून हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे कल्याण रेल्वेच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले. त्यांच्यावर प्रत्येकी 4-4 गुन्ह्यांची नोंद असून यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. काल दिनांक 1 मे 2022 रोजी यातील फिर्यादी महिला या अंबरनाथ स्टेशनवरून कर्जत लोकलमध्ये प्रवास करत असताना यातील नमूद 2 आरोपी तिस्मांनी त्यांना चढण्यासाठी अडथळा निर्माण करून त्यांच्या हातातील कंगण हे कटरच्या साह्याने कापलं. त्या सदरवेळी फिर्यादीच्या मुलीचं लक्ष गेलं, त्यावेळी तिने आरडाओरडा केला असताना ड्युटीवरील GRP व RPF कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आलेलं. आरोपींचं नाव आहे
सचिन अशोक गायकवाड वय वर्ष 45 राहणार पुणे आणि रवी इस्माईल जाधव वय वर्ष 30 राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे. दोघांवरही पुणे आणि मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल आहेत, जबरी चोरीचे. सदर हे दोन्ही आरोपी तिसम फिर्यादीला ट्रेनमध्ये चढण्यासाठी मागे पुढे असं हजर राहून चढण्यासाठी अडथळा निर्माण करायचे आणि त्यातून पुढील चोरीचं कृत्य करत होते. सोमवारी सकाळी बर्डी मेन रोड आणि अभ्यंकन रोडला पोलिसांचे पथक आले असता त्यांनी रस्त्यावरील 35 दुकानांवर बुलडोजर टाकून अतिक्रमण हटवले. अभ्यंकर मार्ग बुटीमहाल स्ट्रीट योजनेच्या रुंदीकरणात व्हेरायटी चौक ते मुंजे चौकापर्यंत 24 मीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याचवेळी एका भागात बांधलेल्या ग्लोकल मॉलने 6 मीटरचा फ्रंटेज सोडला होता. 30 मीटरचा रस्ता असूनही काही दुकानदारांनी बराच काळ आपला ताबा ठेवला होता. बर्डी मेन रोडवर काही दुकानदारांनी 20 फुटापर्यंत बेकायदा दुकाने मांडली होती. अभ्यंकर मार्गावर 18 दुकाने तर मेन रोडवर 17 दुकाने आहेत. त्यांना हटविण्यासाठी ट्रस्टचे अधिकारी अविनाश बागडे यांच्या नेतृत्वाखाली पथके तैनात करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही रस्त्यांवरील 35 दुकानांवर बुलडोजर चालवून अतिक्रमण हटविण्यात आले. औरंगाबाद येथील अप्रतिम मीडियांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या 4th स्तंभ पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार 2022 विजेते घोषित करण्यात आले आहेत. राज्यातील सर्वोत्तम क्राईम रिपोर्टर म्हणून पत्रकार नरेश डोंगरे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. अप्रतिम मीडियाचे संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अनिल फळे, संचालिका प्रीतम फळे यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये 4th स्तंभ पत्रकारिता पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा केली. राज्यातील पत्रकारितेत काम करणाऱ्या पॉलिटिकल, सोशल, कल्चरल, क्राईमसह वेगवेगळ्या बीटमध्ये सर्वोत्तम वार्तांकन करणाऱ्या प्रिंट, ऑनलाईन तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार आणि संपादकीय कौशल्य जपणाऱ्या संपादकांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. तर यंदाचा पुरस्कार नरेश डोंगरे यांना घोषित झालाय. लोकमत नागपूरमध्ये कार्यरत असलेले नरेश डोंगरे यांनी क्राईम बीटमध्ये रिसर्च स्टोरी, एक्सक्लुझिव्ह स्टोरी देतानाच अनेक प्रकरणाचा भांडाफोड करून अनेकदा खळबळ उडवून दिली. त्यांच्या वृत्तांकनाची दखल घेत अप्रतिम मीडियातर्फे त्यांना क्राईम बीटमधील पुरस्कार घोषित करण्यात आला. तर आता विकेबी मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.